नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण सध्या लाईव्ह ट्रेड शिकतोय आणि याच्यामध्ये आज जर पाहायला गेलं तर आज आहे निफ्टीची विकली एक्सपायरी आणि मित्रांनो आज ॲक्च्युली RBI मॉनिटरी पॉलिसीचे पण रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. नॉर्मली बाजाराकडनं अपेक्षा आहे की रेट कट केले जावेत, पण नाही वाटत की रेट कट करतील नाही करतील पुढच्या गोष्टी आहेत. जर रेट कट नाहीच झाले तर यदा कदाचित मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं आणि इनकेस मार्केट जरी बाउन्स बॅक झालं म्हणजे दोन्हीकडे पण चान्सेस आहेत, पण मला असं वाटतं पडायला पाहिजे. ओके, पण याच्यामध्ये मला काय करायचं तर मी नॉर्मली आज 4 लॉट घेऊन ट्रेड करणार आहे निफ्टीमध्ये. मग ते अपसाईडला असतील म्हणजे मार्केट जर वर गेलं तर मी कॉलमध्ये ट्रेड करेल, मार्केट जर खाली गेलं तर मी पुट साईडला ट्रेड करेल. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की मी आज ट्रेड कुठल्या लेवलला घेणार आहे, त्याच्यानंतर मी का ट्रेड घेतला आणि मी माझं टार्गेट अचीव करण्यासाठी कशा पद्धतीने माझी काही स्टॉप लॉसची सिस्टीम आहे, माझी काही टार्गेटची सिस्टीम आहे, ही मी आज तुमच्यापर्यंत अगदी थोडक्यामध्ये मांडणार आहे, जेणेकरून तुम्हालाही माझ्याकडून आज ट्रेड सायकोलॉजी, एंट्री पॉईंट, स्टॉप लॉस ह्या 4 महत्वाच्या गोष्टी आजच्या ट्रेडमधून शिकता येतील. तर चला बघूया आज कुठे ट्रेड बनतोय का, आणि ॲक्च्युली RBI मिटिंगच्या नंतर जे काही रिझल्ट अनाऊन्स करतील ते, की जो नॉर्मली कमेंटरी देतील, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतील. तर चला बघूया आजचा लाईव्ह ट्रेड काय आहे. मित्रांनो, हे बघा तुम्ही आता स्क्रीनवर आलेला, जिथे माझी ऑलरेडी एक पोझिशन मी उभी करून ठेवलेली आहे. तुम्ही पाहता असाल की सध्याच्या कंडिशनला 3500 तो मायनसमध्ये दिसतोय. 68.55 माझी खरेदी झाली की जिथे मी निफ्टीचे 4 लॉट केलेले आहेत आणि निफ्टी आता सध्या -44 पॉईंट आहे आणि बँक निफ्टी नॉर्मली 58-60 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करती प्लसमध्ये. ओके, आता आपली पोझिशन ॲक्च्युली मी उभी केली आहे, तिथून आपण थोडं खाली आलेलो आहे म्हणजे मायनस आलेलो आहे, पण इथे मी माझी स्टॉपलॉसची ऑर्डर तयार करून ठेवलेली, म्हणजे जेव्हाही प्राइस 58-69 वरती जाईल तेव्हा मी माझा स्टॉप लॉस ऍक्टिव्ह करणार आहे. तुम्हाला सांगितलं की मी नेहमीप्रमाणे टार्गेट न लावता नेहमी स्टॉप लॉस ऍक्टिव्ह करतो आणि तो ट्रेल करत पुढे चालतो, म्हणजे जीही रॅली काही आली पुढेच तर मला ती इथे कॅच करता येणार आहे. सध्याच्या कंडिशनला माझ्यासाठी 20 रुपये हा मी स्टॉप लॉस डिसाईड केलेला आहे आणि त्याच्या खाली गेलं तर मी तिथून बाहेर पडेल. ओके, आता स्क्रीनवर पण पहा, माझा एक छोटा सेटअप आहे, माझ्या विविध सेटअप पैकी एक मी म्हणतो, एक बुलिश कॅन्डल बघा तुम्हाला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये दिसतीये, तिला पाहून ऍक्च्युली आम्ही याच्यामध्ये एंट्री करण्याचा विचार केलाय. आम्ही एंट्री केली ऍक्च्युली 68 पण तिथपासून तो आता 56 रुपयापर्यंत आलेला आहे. ओके, पण मला असं वाटतं थोडा इथे रेंज बाउंड मध्ये राहील थोडा वेळ आणि याच्यामध्ये एकदाही त्याने 75 लेवल ब्रेक केली तर जोरदार वरच्या दिशेने जाण्याचा तो प्रयत्न कदाचित करू शकतो. बघूया आपण काय होतं याच्यामध्ये. पण माझी सिस्टीम मध्ये जी स्टॉप लॉस ची ऑर्डर आहे ती अजूनही ऍक्टिव्ह झालेली नाहीये, मी फक्त तयार करून टाकून ठेवलेलं आहे. प्राइस ज्याही वेळेला 69 वरती जाणार मी ऍक्टिव्ह करेल, मग तिथून तो जरी खाली आला तरी मी सेफ राहील. आणि 69 का तर नॉर्मली 68 माझा एंट्री पॉईंट आहे, 1.5 रुपये तो वर ठेवतो मी. इनकेस जरी स्टॉप लॉस माझा त्याने वरून येताना हिट केला तर ऍटलिस्ट माझं ब्रोकरेज निघून बाहेर पडेल, म्हणजे मला प्रॉफिट नाही झाला चालणार आहे पण ऍटलिस्ट माझं ब्रोकरेज बाहेर पडू शकतं. सध्याच्या कंडिशनला नॉर्मल पोझिशन आपली इथे लॉसमध्ये उभी आहे, कारण निफ्टीमध्ये असं काही होत नाहीये. पण बघूया आरबीआयच्या ऍक्च्युली स्टेटमेंट जेव्हा ते डिक्लेअर करतील त्याच्यानंतर ना मार्केटमध्ये येऊ शकतं. आणि आता एक न्यूज पाहिल्यानुसार मला असं वाटतं की त्यांनी रेपो रेट जैसे ते ठेवलेले आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये एक मोमेंटम येऊ शकतो, डाऊन साईडला मार्केट पडू शकतं. इथून पाहिलं असेल तुम्ही तर आपल्या पुटमध्ये मोमेंटम सुरू झालेला आहे, पुट वर जाते म्हणजे मार्केट पडतंय. निफ्टी पाहू शकता इकडे 50 पॉईंटच्या आसपास हळूहळू खाली येते आणि आपला पुट आता त्या रेंजमध्येच ट्रेड करताना दिसतोय. तर मित्रांनो अशी पद्धत असते, ऍक्च्युली काय असतं की असं आपण जेव्हा करतो ना तर सेफ झोन मध्ये राहतो, आपल्या प्राइस मध्ये खेळतो त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. नॉर्मली आता 20 रुपये आपल्यासाठी SL म्हणून तो काम करणार आहे, पण तो आपण अजून लावलेला नाहीये कारण बुलिश मोमेंटम आहे आणि आपल्याला वाटतं की याच्यामध्ये एक स्पाईक आपल्याला भेटू शकतो. आता बघू याच्यामध्ये प्राइस मध्ये मोमेंटम सुरू झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेल तर आपली जी पोझिशन 4500 लॉस मध्ये होती ती आता अप्रॉक्स आपली कॉस्ट टू कॉस्ट आसपास आलेली आहे, 500. आता बघा 200 रुपये आपण प्रॉफिट मध्ये जातोय. ओके, इकडे पाहिलं असेल तर निफ्टी आता 60 पॉईंट आलेली, म्हणजे 10-15-20 पॉईंट पडलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या पुट मध्ये थोडी अपसाईड येताना दिसते. आपल्या एंट्री पॉईंट 68.55 जो आहे ना तिथेच आता आपली पोझिशन ट्रेड करताना आपल्याला नॉर्मली ते दिसतीये. आता इथे मी अजूनही पोझिशन माझी ॲज इट इज स्टॉप लॉस लावलेला नाहीये. आता पाहू शकता तुम्ही आपण प्रॉफिटमध्ये फर्स्टमध्ये चाललेलो आहे, कारण मार्केट जोरदार पडतंय याच्यामध्ये. 4000 रुपये आता आपण इथे प्रॉफिटमध्ये. आता या कंडिशनला आपण थोडं स्टेबल होऊ, 90 पुढे गेला तर आपण काय करूया, आपली जी काही स्टॉप लॉसची ऑर्डर आहे त्यात आपण ऍक्टिव्ह करायची आहे, लक्षात ठेवा, जेणेकरून इथून तो खाली येण्याचे चान्सेस आहेत. लक्षात ठेवा कुठलाही ऑप्शन नॉर्मली 15-1% व्हॉलाटाईल असतो. आता मी माझी ऑर्डर ऍक्टिव्ह केली, आता माझा स्टॉप लॉस सिस्टीम मध्ये लागला, म्हणजे इथून जरी प्राइस खाली आली तरी आता मला टेन्शन नाहीये. 69 मी
बाहेर पडू शकतो जरी मार्केट पडलं तरी. आता आहे 94 रुपयाला आपला ऑप्शन जो 68 रुपयाला घेतलाय, 7600 आसपास आपण आता प्रॉफिट घेतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल निफ्टी बघा उजव्या साईडला इथे दिसते 80 पॉईंट आता मायनस झालेली आहे, जी मगाशी 40-45 पॉईंट मध्ये होती. बँक निफ्टी प्लस मधून मायनस मध्ये येते. ओके, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हा आहे आपला एंट्री पॉईंट 68.55 की ज्याच्यावर मार्केट आत्ता ट्रेड करते आणि आपला स्टॉप लॉस अजून तरी सेफ आहे, म्हणजे आपले आकडे हलताना दिसतात, म्हणजे आपला कुठेही हिट झालेला नाहीये. आपण हा पण आता शिफ्ट करणार आहोत. जेव्हाही प्राइस 100-125 पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मी काय करेल तर नॉर्मली आपला स्टॉप लॉस इथे चेंज करायचा प्रयत्न करूया. आत्ता सध्याच्या कंडिशनला 97-100 आसपास आहे. बघा छान प्रॉफिट अजून पण दिसतोय, इथे पण बाहेर पडू शकतो आपण. पण जर एखादी रॅली मिळतीये तर का बाहेर पडावं, बघा इथे सिस्टीम आहे माझी बनवलेली. असं मला वाटतं की याच्यामध्ये सिम्पली अगदी कॅन्डल जरी मी तुम्हाला दाखवले बघा प्युअरली, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की इथून बघा 98-100 घरात आत्ता ट्रेड करतोय, तो आपण एकदम परफेक्ट एंट्री घेतलेली आज. ओके, आणि इथपासून किती वर जाऊ शकतो नॉर्मली जर आपण विचार केला तर बघा 125 आणि त्याच्यावर हा 275 हे महत्वाचे पॉईंट आहेत. मला असं वाटतं 275 पर्यंत याच्यामध्ये अपसाईड मिळू शकते एंड ऑफ द डे पर्यंत. पण बघूया पुढच्या गोष्टी पुढे, ऍटलिस्ट 130 कुठे जाणार नाहीये. ओके, आपण ॲज इट इज पोझिशन मध्ये आहोत, अजूनही आपला स्टॉप लॉस सेफ आहोत. प्रॉफिटचा विचार करायला गेलं तर आता आपण 9-8 हजाराच्या रेंजमध्ये प्रॉफिटमध्ये आहोत. ऑर्डर बघा स्टॉप लॉसची ॲज इट इज आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, म्हणजे मी का ट्रेड घेतो, कसा करतो आणि वेगळे वेगळे महत्वाचे माझे सेटअप असतात. आता प्राइस 100 पुढे जातीये, मी माझा स्टॉप लॉस चेंज करतोय. मग मी काय करणार, मॉडिफाय मध्ये गेलो आणि आता इथे मी आकडे टाकतोय. नॉर्मली 115 का टाकून ठेवतोय, असं आता 105-106 रेंजमध्ये तो ट्रेड करतोय. इनकेस प्राइस 120-125 गेली तर मी काय करेन, 115 आसपास माझा स्टॉप लॉस ऍक्टिव्ह करेल, कारण प्राइस आता पळतीये ना वरच्या साईडला. म्हणजे जरी वर गेला तर अजून वर मिळेल पैसा आपल्याला, आणि ऍटलिस्ट जरी खाली आला तर 115 रुपयाच्या आसपास आपण बाहेर पडू शकतो, म्हणजे आपल्याला 13-14 हजार प्रॉफिट होऊ शकतो. पण अजून आपण आत्ता तरी चांगल्या प्रॉफिटमध्ये आहोत, अजूनही मी ऑर्डर इथे ऍक्टिव्ह केलेली नाहीये. मला असं वाटतं प्राइस इथून 112-113 आत्ता आहे, मला 115-116 याच्यामध्ये ऍक्टिव्ह करायची, तर प्राइस मी जेव्हा 125-130 पुढे जाईल तेव्हा ऍक्टिव्ह करेल. इथे पाहू शकता की मार्केट आता नॉर्मली आपल्या लेवलपासून 50 पॉईंट पडलेले, आता 100 पॉईंट मायनस दिसते आणि आपला पुट ऍक्च्युली 68 पासून आता 105 पर्यंत आलेला आहे. जोही मी तुम्हाला स्टॉप लॉस दाखवतोय तो अजून मी ऍक्टिव्ह केलेला नाहीये. प्राइस जेव्हा 120-125 पुढे जाईल तेव्हाच मी तो ऍक्टिव्ह करणार आहे, पण मला तिथे वेळ नसेल यदा कदाचित, म्हणून मी टाकून ठेवतोय. मला फक्त मॉडिफाय बटनावर क्लिक करायची, कंडिशन तिथे ठेवायची, म्हणून मी या सगळ्या गोष्टी आधीच करून ठेवतोय आणि ती तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाहू शकता की याच्यामध्ये नॉर्मली अप डाऊन कशी होती प्राइस मध्ये. ओके, आता अगदी पाहिला गेला असेल तर आपण 109-110 रेंजमध्ये तो ट्रेड करतोय, पण फास्ट मोमेंटम याच्यामध्ये आता येतोय, जेणेकरून आपण 125 पुढे गेलं की आपल्याला स्टॉप लॉस ऍक्टिव्ह करायचा आहे. ओके, सध्याच्या कंडिशनला आपण पाहिलं असेल तर हा आपण ट्रेल करत आलेलो आहे, अगदी 68 पासून आपण 90 ह्या गोष्टींपर्यंत ट्रेल करत इथपर्यंत आलेलो आहे. अजूनही पुढे जाऊया, जोपर्यंत आपल्याला ट्रेल करता येईल तोपर्यंत जाऊया. जिथं तो हिट करेल तिथे आपण बाहेर पडायचे, लक्षात ठेवा. अशा कंडिशन्सवर आपल्याला खेळायचंय, कारण हा स्टॉप लॉस ट्रेल करिंगचं टेक्निक ऑप्शन मध्ये आपल्याला नेहमी एक प्रॉफिटेबल लेवलला घेऊन जातं किंवा टिकवून ठेवतं. प्राइस बघा इथे नॉर्मली तिथेच रेंगाळतीये. ओके, त्यामुळे आपण ऍज इट इज थांबलोय, कुठलीही गडबड नाही करत याच्यामध्ये. आपल्याला दिसतंय प्राइस ऍक्शन नुसार की याच्यामध्ये बुलिश मोमेंटम क्रिएट होतोय, वरच्या दिशेने जाईल, पण कन्फर्मेशन नेहमीप्रमाणे आपल्याला महत्वाचं आहे. पाहू शकता प्राइस मध्ये वाढ व्हायला लागलेली आहे, 121-122 पर्यंत आता गेलेला आहे तो. ओके, आपलं जे टार्गेट होतं 125 पर्यंत जाईल तिथपर्यंत तो आलेला आहे, लक्षात ठेवा. जे तुम्हाला मी तो 60-70 रेंजमध्ये होता तेव्हा सांगितलं होतं, बघा 16-17 हजार रुपये आपण इथे आता नॉर्मली प्रॉफिटमध्ये आहोत. आता आपण आपला स्टॉप लॉस ऍक्टिव्ह करायचा आहे किंवा मॉडिफाय करायचा आहे, लक्षात ठेवा. 68 रुपयांचा आपलं ऍव्हरेज बाईंग आहे याच्यामध्ये, आणि पाहिलं असेल तर 69 रुपयाचा आता आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे, जो मी आता इथे मॉडिफाय करतोय. डन, मॉडिफाय केलेला आहे माझा स्टॉप लॉस. आणि पाहू शकता प्राइस आता जवळपास 130 घरामध्ये पोहोचलेली, 127-130 घरामध्ये प्राइस पोहोचलेली आहे. जे आपलं पहिलं टार्गेट होतं ते नॉर्मली तिथे त्याने दाखवलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो, जो मी तुमच्यासाठी इनिशिएट केलाय ट्रेड, याच्यामध्ये मी आता स्टॉप लॉस लावलेला 115 आणि ऍक्च्युली 115 पर्यंत आलेला आहे. इथे मी पुन्हा एकदा माझा स्टॉप लॉस आता ट्रेल करतोय आणि 135 वर घेऊन जातोय. म्हणजे मला वाटतं जर वर गेला तर मी अजून वरच्या साईडचं प्रॉफिट घेणार आहे याच्यामध्ये. 145 पर्यंत हरकत नाही, 146 मी स्टॉप लॉस याच्यामध्ये मॉडिफाय करतोय. ओके, मार्केट अजूनही वरच्या दिशेने चाललेलं आहे, मला जी डायरेक्शन याच्यामध्ये भेटलेली आहे
नॉर्मली तिथे चाललेलं 160 पर्यंत याच्यामध्ये अपसाईड आलेली आहे. 29,000 रुपये आत्ताच्या कंडिशनला मी प्रॉफिटमध्ये आहे, माझी जी पोझिशन आहे याच्यामध्ये. मी परत माझा स्टॉप लॉस इथे ट्रेल करतोय. नॉर्मली मला ही मोमेंटम ऍक्च्युली चांगली मिळते, तर मी 162-163 दरम्यान आता पुन्हा एकदा याला घेऊन चाललेलो. 163.50 मी माझा स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे. आत्ताच्या कंडिशनला आपण 35,000 रुपये मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये मी प्रॉफिट इथे दाखवतोय तुम्हाला मित्रांनो. 180 मी आता परत माझा स्टॉप लॉस ट्रेल करतोय याच्यामध्ये. मला असं वाटतंय की ही मोमेंटम मला चांगली कॅच करता येते आजच्या कंडिशनला. 191-191 मी माझा स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे मित्रांनो. नॉर्मली पाहिला गेला असेल 39,000 रुपये आत्ताच्या कंडिशनला आपण प्रॉफिटमध्ये, आणि 36,772 आपण इथे लाईव्ह मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करून दाखवलेलं आहे मित्रांनो. मी तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेल करायचं असतं हे सगळ्या गोष्टी इथे मी दाखवलेल्या आहेत. जोही फॉल आला याच्यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हा उत्तुंग फॉल आला, आणि हा फॉल मी पूर्णपणे कॅच करू शकलो. ओके, नॉर्मल दाखवतो मी तुम्हाला काय कंडिशन आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, ह्या अशा गोष्टी असतात की जे आम्ही ते नॉर्मली कॅच केलं मार्केटमध्ये, जोही अपसाईड मोमेंटम आला होता तो फास्टमध्ये पकडू शकलो, आणि याच्यामध्ये आत्ता प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेलो आहे. मला वाटतं आणखीन याच्यामध्ये चान्सेस आहेत मार्केटमध्ये आणखीन जोरदार फॉल येण्याचे. हा भलेही अजून वर जाईल, पण ॲक्च्युली जे भेटलंय एंड ऑफ द डे पर्यंत जी काही नॉर्मल इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यामध्ये, मला असं वाटतं की आपण बघा 10:44 एंट्री केली आणि इथे आपल्याला प्रॉफिट बुक करता आला. अगदी 212 कंडिशनमध्ये आहे तो आत्ताच्या कंडिशनला. अजून वर जाण्याची शक्यता आहे दाट. ओके, बघूया आपण जे ॲटलिस्ट भेटलंय ते खिशात कधी पण घेणं उत्तम. आणि अशा पद्धतीने मी लाईव्ह मार्केटमध्ये आत्ता 36,775 रुपये तुमच्या समोर प्रॉफिट बुक केला मित्रांनो, आणि याच्यामधून बाहेर पडलेलो. आता माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस जो होता तो आम्ही नॉर्मली ते हिट झालेला. ओके, धन्यवाद. हा ट्रेड का घेतला, कसा घेतलाय मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं मित्रांनो. कशा पद्धतीने ब्रेक आले मार्केटमध्ये, सुरुवातीला पाहायला गेलं तर पोझिशन कशा पद्धतीने लॉसमध्ये होती, आणि कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये घेऊ शकलो हेच मला तुम्हाला शिकवायचं. नाही तुम्ही शिकायचं असेल तर तुम्ही बिंदास्त आमच्याशी जॉईन करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीच्या रॅली ज्या असतात ना ते आपल्याला इझी कॅच करता येतात. मित्रांनो, पाहिलं असेल की कशा पद्धतीने आज आपण 36,700 रुपये प्रॉफिट कमवला, आणि हे पण ट्रेल करत गेलो. म्हणजे ते लक्षात ठेवा, फक्त 4 लॉटवर जिथे नॉर्मली इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपये होते मित्रांनो, जिथे 68 रुपयांना आपण पुट घेतला मार्केट पडणार म्हणून, आणि तो 191 जाऊन आपण बाहेर पडलो. तिथून पुढे भलेही तो कितीही जाऊ द्या, नॉर्मली आपल्याला 180-200% आसपास आज रिटर्न जनरेट झाले. मित्रांनो, प्रॉफिट सांगणं हे माझं आजच्या व्हिडिओचं काम नाही आहे, पण मी ट्रेड का घेतला, कुठे एंट्री घेतली, कुठे स्टॉप लॉस ठेवले हे मित्रांनो मला तुम्हाला दाखवायचं आहे. कारण ऑप्शन नक्कीच याच्यामध्ये लोकांना रिस्की वाटतं आणि रिस्की आहे, पण जर आपल्याला रोज एक जी मार्केटमध्ये मोमेंटम येतो तो जर कॅच करता आला तर आपण छोटे छोटे लॉट घेऊन पण छोटे मोठे प्रॉफिट करू शकतो. हेच आपल्याला शिकायचं, आणि ज्या दिवशी ट्रेड नसेल त्या दिवशी शांत राहायचंय. लक्षात ठेवा, ही सिरीज अशीच आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे. याच्यामध्ये जे काही प्रॉफिट असतील, जे काही लॉस असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला ही कन्सिस्टंटली आपली टेक्निक्स आहेत, ब्रेकआउट टेक्निक्स असतील, इतर स्ट्रॅटेजी आहेत, काही स्कॅनर्स आहेत, चांगले रिटर्न दाखवतात, पण तुम्हाला अशा गोष्टी शिकायचे. तर मित्रांनो, येणाऱ्या शनिवार रविवार आणि सोमवारी पुण्यामध्ये आमची 3 दिवसाची कार्यशाळा आहे, जिथे हे लाईव्हमध्ये मी शिकवणार आहे. जे इच्छुक आहेत त्या लोकांनीच संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कसे ट्रेड घ्यायचे शिकता येतील, सेटअप्स तुम्हाला देता येतील, इंट्राडे असेल आणि स्विंग ट्रेड असेल हे आपल्याला इथे शिकवलं जाणार आहे. जेणेकरून आपण एक सक्सेसफुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर कसं बनू शकतो, आणि महत्त्वाची गोष्ट रिस्क मॅनेजमेंट काय असते, आजच्या ट्रेडमध्ये काय महत्त्वाची रिस्क मॅनेज केली आम्ही, हे अशा गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. आशा करतो आजचा ट्रेड तुम्हाला आवडला असेल, आणि ट्रेडमध्ये तुम्हाला काय आवडलं हे प्रत्येकाने खाली कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून तुमची लाईक आणि तुमची कमेंट आमच्यासाठी एक मोटिवेशन असतं. धन्यवाद.